सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-32. आंबेगाव तालुक्यामध्ये पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय. तालुक्यातील पूर्व भागामधील अनेक शेतकऱ्यांना शेतीपिकांना पाणी मिळत नसल्यानं शेतीपिकं जळू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिली आहे, त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागामधील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीपिकांना पाणी मिळत नाही आहे, त्यामुळे पिकं जळू लागली आहेत. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस झाल्यानं डिंभे धरण जवळपास 85% भरलंय. मात्र तालुक्यातील पूर्व भागामध्ये पावसानं उघडीप दिली आहे, त्यामुळे विहिरी, तलाव यामधील पाणीसाठा कमी झालाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तालुक्यातील पूर्व भागामध्ये असणाऱ्या धामणी, वडगाव पीर, शिरदाळे, मांदळवाडी, पहाडदरा, सातगाव पठार भागामध्ये शेतीपिकं ही पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहेत, त्यामुळे पुढील काळात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. सध्या पावसानं उघडीप दिली असली तरी परतीचा पाऊस समाधानकारक होईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गानं व्यक्त केली आहे. स्वप्नील जाधव, सी 24 तास, मनसर.